तुमच्याकडे असलेले यू डी आय डी कार्ड आणि अपंग प्रमाणपत्र दोन्ही खराब झाले किंवा हरवले तसेच नवीन यू डी आय डी कार्ड आणि अपंग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करून बरेच दिवस झाले तरी अद्यापपर्यंत मिळाले नाही तर मोबाईल लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये कसे डाउनलोड करायचे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये यू डी आय डी कार्ड असे सर्च करायचे आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता सर्च केल्यावर पहिल्या क्रमांकावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट इन असे शासनाचे अधिकृत संकेतस्थळ दिसणार त्यावर क्लिक करा तुमच्यासमोर असे पेज ओपन होणार या पेजच्या उजव्या बाजूला खाली डाउनलोड युअर ई डिसेबिलिटी कार्ड अँड ई यू डी आय डी कार्ड असा पर्याय दिसणार त्यावर क्लिक करा त्यानंतर इथे डाव्या बाजूला लॉग इन या कॉलममध्ये एनरोलमेंट नंबर किंवा यू डी आय डी नंबर टाका तुम्ही नवीन कार्डसाठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्जाची पोहोचपावती म्हणजेच रिसिप्ट मिळाली असेल त्यावर हा नंबर असतो तो टाका किंवा तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड असेल तर त्यावरील यू डी आय डी नंबर टाका त्यानंतर खाली तुमच्या आधार कार्डवर जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख टाका आणि खालच्या रकान्यात बाजूला दिलेल्या जसाच्या तसा कॅपच्या टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करा लॉग इन केल्यावर इथे पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन अर्जाची पोहोच पावती म्हणजेच रिसिप्ट दिसणार इथे डाव्या बाजूला डाउनलोड इवर ई डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि त्याखाली डाउनलोड युअर ई यू डी आय डी कार्ड असे दोन पर्याय दिसतील डाउनलोड युअर ई डिसॅबिलिटी सर्टिफिकेट या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यावर काही सेकंदातच अशा प्रकारची पी डी एफ तुमच्यासमोर ओपन होणार हे तुमचे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच अपंग प्रमाणपत्र असेल त्यानंतर डाउनलोड युअर ई यू डी आय डी कार्ड या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यावर काही सेकंदातच अशा प्रकारची पी डी एफ तुमच्यासमोर ओपन होणार हे तुमचे यू डी आय डी कार्ड असेल तुमचे यू डी आय डी कार्ड आणि अपंग प्रमाणपत्र दोन्ही खराब झाले किंवा हरवले असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही अशा सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये पी डी एफ डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये